मनोज, आज प्रचारांच्या रॅलींचा झंझावात, वेगवेगळ्या सभा तसंच प्रत्येक उमेदवारापर्यंत पोहोचण्याचा निश्चितच प्रयत्न असणार आहे, काय काय नेमकं आज मुंबईतला दिवस सगळा कसा असणार आहे पक्षांचा? अगदी बरोबर आहे, आज शेवटचा दिवस आहे प्रचाराचा आणि याच अनुषंगाने जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी सर्वच उमेदवार आणि त्या पक्षाचे जे नेते आहेत ते प्रयत्न करणार आहेत. आज सकाळीच महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी मनसे नेते राज ठाकरे हे जे ईशान्य मुंबई आहे त्या ठिकाणी मिहीरकोठेच्या जे उमेदवार आहेत त्यांच्यासाठी बाहेर निघणार आहेत. मनसेच्या ज्या विविध शाखा आहेत त्या ठिकाणी भेटी देणार आहेत, त्याचबरोबर लोकांशी संवाद साधतील, कार्यकर्त्यांशी संवाद साधतील. यानंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री जे आहेत योगी आदित्यनाथ त्यांचीसुद्धा कुर्ल्यामध्ये सभा होणार आहे, त्याचबरोबर पालघर विरार या ठिकाणीसुद्धा एक सभा होणार आहे. अशा प्रकारे महायुतीच्या अमृत नोनी गॅस्ट्रिन अपचन ऍसिडिटी गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत नोनी गॅस्ट्रिन. तीन मग सभा होणार आहेत, लोकांपर्यंत पोहोचणार आहेत. तर महाविकास आघाडीच्या वतीनं उद्धव ठाकरे हे त्यांचे जे चार मुंबईतले उमेदवार आहेत त्यांच्यासाठी रोड शो करणार आहेत, मोटरसायकल रॅली करणार आहेत आणि सभासुद्धा होणार आहेत. तर 10 वाजेच्या सुमारास इंडिया आघाडीची जी काल सभा झालेली आहे त्याचे जे नेते या ठिकाणी आलेले आहेत ते ग्रँड हयात या ठिकाणी पत्रकार परिषद घेऊन सगळा लेखाजोखा आणि भविष्यात काय करायचं आहे, कशा प्रकारे इंडिया आघाडीचं सरकार आलं तर ह्या सगळ्या गोष्टीचा वापर या पत्रकार परिषदेत होणार आहे. अशा प्रकारे सर्वच पक्षांचा प्रयत्न असणार आहे जास्तीत जास्त प्रचार करण्याचा आणि उमेदवारांपर्यंत पोहोचण्याचा.